सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विरवडे ग्रामपंचायत अखेर बिनविरोध झाली असून ग्रामस्थांच्या एकीमुळे आणि सर्व पक्षातील कार्यकर्ते एकत्र आल्याने एक नवा अध्याय सुरू झालाय. गावातील लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवून गावाचं गावपण परत आणण्यासाठी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही भूमिका घेतली आहे. गावातील सर्वच लोक महत्वाचे आहेत. गावातील सर्व लोकांची एकी झाली आणि विरवडे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. इतिहास ज्याची नोंद ठेवेल अशा सुवर्ण सोहळ्याचे काही साक्षीदार. जिल्हा परिषद सदस्य गोपाळराव भोगटे, व्हाईस चेअरमन कोल्हादूत संघ बाबूराव भोगटे, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक रामदास पवार, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मधने, सरपंच महेश सुतार, उपसरपंच अधिक सुर्वे, जयंत पवार, सागर हाके, दीपक जाधव, शैलेंद्र कोल्हटकर, प्रफुल्ल वीर, अर्चना मधने, वैशाली गोदपागत, सुमन भोगटे, रत्नमाला धोपटे, जयश्री शिंदे, तमन्ना मुजावर, बेबीताई कुंभार यांच्या सहकार्याने विरवडे ग्रामपंचायत बिनविरोध झाली. यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन चालणारे हे गाव आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला मूलमंत्र घेऊन राजकारण विरहित समाजकारण करायचं हा हेतू ठेवून आम्ही या गावाची निवडणूक ही बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि या बिनविरोध निवडणुकीमध्ये सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, सर्वांनी या ठिकाणी सहभाग केला आणि सगळ्यांचे विचार एकमुखी आले. सर्वांनी उच्च विचाराने विचार केला की गावामधले सगळे मतभेद काढून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि गावचा विकास केला पाहिजे. आतापर्यंत असं होत होतं की हा एका पार्टीचा तो एका पार्टीचा पक्षीय राजकारण न आणता गावातील सर्वजण एकमुखी येण्यासाठी आपण पक्षीय राजकारण आणलं नाही पाहिजे. या विचारानं आम्ही एकत्र आलो आणि सर्वांनी एकच ध्यास घेतला की गावचा विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या ग्रामपंचायत निवडणुकी बिनविरोध झाली पाहिजे आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यात आम्हाला यश आलं. या बिनविरोध निवडणुकीमध्ये जे 11 सदस्य निवडून आले त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय पी डी पाटील साहेब, तसेच आमचे नेते पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या आशीर्वादानं आणि यांच्या कर्मभूमीत आणि यशवंतराव चव्हाणांच्या या इथं येऊन त्या गावाला वारसा देणारे असे यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या माणसांचे पाय या गावाला लागले. गावातल्या काही विद्वान मंडळींनी, हुशार मंडळींनी काही गोष्टी बोलले आता आनंद आहे ते, पण इथून पुढं सगळ्यांनी गावाचा विकास साधावा आणि गावाचा विकास साधत असताना आपण सर्वांनी गाव हे आधारभूत धरून, गाव हे माझं घर आहे असं समजून विकास करावा एवढीच माझी एक छोटीशी विनंती आहे आणि ती सर्वांनी पार पाडावी एवढीच माझी इच्छा आहे. बस संपलं. आज या ठिकाणी आमच्या विरवडे गावची पंचवार्षिक ग्रामपंचायतीची निवडणूक या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, गावातले सर्व छोटे मोठे घटक, सर्व जाती धर्माचे लोक या सर्वांनी मिळून एक विचार केला की आपल्या गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली पाहिजे. त्याचं कारण म्हणजे गावचं इलेक्शन म्हणजे खरोखरच संघर्षमय इलेक्शन असतं. त्या संघर्ष गावातून कमी झाला पाहिजे. माणसातला माणूस माणसात राहिला पाहिजे. सर्वजण एकमेकाच्यात मिसळले पाहिजेत, बोलले पाहिजेत. अशा या सगळ्या विचार, चांगला विचार घेऊन सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, जे इच्छुक उमेदवार आहेत, हे सर्वजण एकत्र बसून आज या ठिकाणी सर्व सदस्य 11 च्या 11 या सर्वांनी बिनविरोध केले. यामध्ये काही घटक नाराजी आहेत, पण या सर्वांच्या त्यांनी इच्छेने किंवा सर्वांना यापुढे त्यांनासुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न हे सर्व मंडळी करतील असं मी गृहित धरतो. आणि या ठिकाणी जे सदस्य निवडून आलेले आहेत, गावचा मी गेले 5 वर्षापूर्वी उपसरपंच होतो, माझ्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं मी सर्वांना घेऊन केलेलं आहे. यापुढेही या सर्व सर्वांना ज्या ठिकाणी मदत लागेल, मार्गदर्शन लागेल किंवा एखादा कागद कुठे इकडे तिकडे करायला लागेल असं नक्कीच आम्ही त्यासनी मदत करू
फक्त यांना मी एक सांगू इच्छितो सर्व नवीन सदस्यांना की कुठल्याही भेदभाव पार्टी मोठा माणूस छोटा माणूस गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता ग्रामपंचायतीचं काम आपण सर्वांनी सुरळीत पाडावं एवढी मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. गावातल्या सर्व ज्येष्ठ आणि युवा नेत्यांनी सर्वांनी एकत्र मिळून हा विचार केला की गाव बिनविरोध करून गावाचं गावपण परत मिळवूया. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. आम्ही इथून पुढे गावात गट तट असलं राजकारण न करता सर्वांच्या मदतीनं सर्वांच्या आशीर्वादानं चांगलं काम करू आणि गावाचं नाव लौकिक आमच्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त वाढेल यासाठी सर्व कटिबद्ध राहू अशी मी सर्व ज्येष्ठांना ग्वाही देतो आमच्या सर्व 11 सदस्यांकडून. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेला अनुसरून आमच्या गावातील ज्येष्ठ नेते मंडळींनी तसेच युवा नेत्यांनी जो ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा घेतलेला आहे तसेच त्याला पाठिंबा हा आमच्या गावातील सर्व मतदार बंधू भगिनी असतील नागरिक असतील त्यांनी जो दिलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या दर्शकांना सुद्धा नवीन वर्षाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या गावाचा जो इतिहास आहे तो विकास कामाच्या बाबतीत फार उज्ज्वल आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये 24/7 ही योजना आमच्या सहकाऱ्यांनी उत्तम प्रकारे राबवलेली आहे. त्याची जबाबदारी ह्या नवीन आमच्या 11 सदस्यांवर राहणार आहे. त्याचबरोबर जो आमच्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आमच्यावर 11 जणांवर विश्वास ठेवला बिनविरोधसाठी त्याला अनुसरून आम्हाला सर्व विकास कामे पुढील पंचवार्षिकमध्ये पूर्ण करण्याची जी आमच्या खांद्यावर जबाबदारी दिली ती उत्तमरित्या पार पाडण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या निर्णयानुसार आम्ही पूर्ण करू अशी पूर्ण आमच्या 11 सदस्यांच्या वतीनं मी स्वतः ग्वाही देतो व माझे दोन शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायत बिनविरोध झाली याबद्दल या ठिकाणी जमलेले आमचे चोलक बंधू माहिती जिल्हा सदस्य गोपाळराव दोपटे नूतन सहकार कार्यालय संचालक रामदास पवार पंजेश्वर चंद्रकांत मधली बाळासाहेब पाटील आणि या ठिकाणी जमलेले नवनिर्वाचित सर्व सदस्य मला आज फार मोठा आनंद झाला की आपलं ही बिरोडे ग्रामपंचायत बिरोडे झाली. गेली अनेक वर्ष जवळजवळ मी 72 साली सरपंच झालो आणि तेव्हापासून मला वाटतं एक 2 वेळा असं झालं असेल परंतु काही निमित्तानं त्याला उभं राहणार तरुण मंडळाला उत्साह असतो आणि त्या उत्साहात त्याला 2-3 अर्ज भरले जातात. परंतु आम्ही ज्याला सोसायटी विरोध करत असतो त्यावेळेला गोपाळराव रामदास बाळासाहेब पाटील वगैरे ज्येष्ठ मंडळी बसतो आणि विरोध करतो आणि खरोखर मलाही असं वाटलं की आपण सोसायटी विरोध करतो ग्रामपंचायत का विरोध होऊ शकत नाही. त्यानिमित्तानं चंद्रकांत मधने गोपाळरावांना रामदासांना हे सर्व एकत्र बसलो आणि आम्ही निर्णय घेतला की आपण ग्रामपंचायत विरोध करूया. तर इलेक्शन झालं म्हटलं की सर्वात वाईट इलेक्शन हे ग्रामपंचायत असतं. घराघरापर्यंत इलेक्शन घराघरापर्यंत इलेक्शनचा हा केवळ जातो आणि माणसात ते निर्माण होतात आणि तेच वळण लहान वळण लागतं. म्हणून आज आम्ही ज्येष्ठ मंडळी विचार केला की आपण हे इलेक्शन बिनविरोध करूया आणि या गावाला एक चांगला आदर्श घालून देऊया जेणेकरून इथून पुढे हे गाव एकसंघ राहील. मी आत्मविश्वास व्यक्त करतो आणखी.